पोर्तुगालचे पंतप्रधान सेनेहोर आंतोनियो कॉस्ता गोवा भेटीवर, मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा. शिवसेनेने युती करून बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोप करत सुदीप तांबणकर यांचा शिवसेना प्रदेशाध्यक्ष पदाचा व पक्षाचा राजीनामा. सत्तेत आल्यानंतर 3 दिवसात माडाचं झाडात रूपांतर करू अशी आश्वासनं देत आपने मांडला जाहीरनामा. पोर्तुगालचे पंतप्रधान सेनेहोर आंतोनियो कॉस्ता गोवा भेटीवर आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. गोवा व पोर्तुगीजचे जुने संबंध असून उभय देशातील हे संबंध दृढ होण्यासाठी आम्ही चर्चा केल्याचं पार्सेकर म्हणाले. दरम्यान दिल्लीत त्यांनी अनेक समन्वय करार केले असून राज्याला विविध क्षेत्रात मदतीचं आश्वासन दिल्याचंही सांगण्यात आलं. प्रवासी दिवसाचे इनॉग्रेशन केले, त्याच्यानंतर गुजरातूय वायब्रंट गुजरात. पण हांगा तसे 2 स्पेसिफीक काय ना, गोव्यान एक रेस्ट घेवपाकूय म्हटल्यार जाता. ते आपले जे जुने घर ट्रेडिशनल मडगांव आसा थंय वता. आज तांच्या हातून आमकां हांव डेप्युटी CM गेल्ले, काही चर्चा जाल्यो गोंय आनी पुर्तुगालाचे कशे संबंध आसात, केन्नापासून आसात, कसे आसात, खंयच्या क्षेत्रात आम्ही एकामेकांक मदत करू शकतात, खास करून हेरिटेज क्षेत्र, ट्युरिझम क्षेत्र, सायन्स, ओशनोग्राफी, पोर्चुगीज लँग्वेज, ह्या क्षेत्रांनी आम्ही एकामेकांक सहकार्य करू शकतात. एक म्हणजे पोर्तुगाल देशान ह्या आमकां भारताक खास करून युनायटेड नेशन्साची मेंबरशीप घेवपा खातीर आमकां सपोर्ट दिल्लो. तशेंच फाटल्या दिसांनी जेन्ना युरी हांगा पाकिस्तानान हल्लो केल्लो, त्या वेळार जगभरांतसून जो विरोध जालो तातूंत पाकिस्तान आघाडीर आसा, निशेध करणारे, आनी त्यामुळे जगांतलो दहशतवाद काडून उडोवपा खातीर, निपटून काडपा खातीर, आनी दहशतवादाची केंद्रां, दहशतवादाचे स्पॉन्सरर्स हे आयडेंटिफाय करून आयसोलेट करप ही तशी जागतिक चॅलेंज आसा, आव्हान आसा. आणि भारता बरोबर पोर्तुगाल रावता ही गोष्ट बरी आसा. GoTV साठी रवींद्र दळवी. बहुजन समाजासाठी आहोत असं तुणतुणं वाजवणारे मगोव अर्थात ढवळीकर बंधू प्रत्यक्षात मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहेत. मगोव गोवा सुरक्षा मंचशी युती करून शिवसेनेनं बहुजनांना दुय्यम स्थान दिल्याचं सांगत शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष सुदीप तांबणकर यांनी पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला. ढवळीकरांनी आपल्या कार्यकाळात घोटाळ्यांचा कळस गाठला असं सांगत त्यांच्याशी शिवसेनेची युती पूर्णपणे पक्षाच्या तत्वांच्या विरुद्ध आहे असं ते म्हणाले. दरम्यान गोवा सुरक्षा मंचवरही आपला रोख वळवत त्यांनी भाषेसाठी आधी न्यायालयीन लढाई लढवायला हवी होती असं म्हणाले. राजकारणात उडी घेऊन केवळ सत्तेचं गणित बदलण्यासाठी असं केल्याचं तांबणकर म्हणाले. माझा जो निर्णय असा तो किती असतो, पण ज्यांना काल ऑफिशियल युती ज्यांना सुदीन ढवळीकर गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांची ज्यांना युती जाहीर झाल्या त्यांना आयजूय ऑफिशियली तुमच्याच माध्यमातल्यान शिवसेना अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून आज हंगासर जाहीर करता. आणि तुमच्याच माध्यमातल्यान शिवसेनेच्या जे नेते असा गोयात असत किंवा नसत येता यो आपोआप चालू असला त्यांना पावतले की राजीनामा दिलो म्हणून पक्षाचो. तर राजीनामा दिवपाचे कारण म्हणजे किती, की जे बहुजन समाजाचे लिडर म्हणतात, आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे स्टेटमेंट आम्ही पळतात गेले 5-6 दीस, भाऊसाहेब बांदोडकरचं स्वप्नातलो गोवा फुडें व्हरपाक जावो किंवा बहुजन समाजाचे नेते म्हणतात. खरे तर वास्तविक पळोवपाक गेले जाल्यार 2007 आतां तुमकां सांगलेल्या प्रमाणे बहुजन समाजा कडेन जे पळय वेवसाय आसा हे सोपोवपाचो प्रयत्न वेळोवेळी सुदीन ढवळीकर हांणी केला वेगवेगळ्या माध्यमांसून. ना आमी अजून काय हे घेवंक ना, स्टँड घेवंक ना, पूण आमकां दिसता जर आमचे सध्या आमचे जे पळय कितें स्किमी बिमी ज्यो आमच्यो सरकारान पळय चालू केल्या त्यो जर मार्गाक लागतल्यो, म्हणजे मार्गाक लागलेल्यो आसा ऑलरेडी, आणि त्यो जर फुडे वचपाक जाय जाल्यार म्हाका दिसता की म्हाका दिसता अशें की भारतीय जनता पार्टीचे सरकार परत येवची आवश्यकता आसा. हे सगळे कंटिन्यू उरता जाल्यार
भारतीय जनता पार्टीचे विरोधान असताना आंदोलन पण चालू असले गोवा सुरक्षा मंचाचे, त्या वेळार आत्माराम नाडकर्णीक घेऊन पांडुरंग नाडकर्णी बाकीच्या लोकांच्या नावाचे हायकोर्टान याचिका दाखल केली, ती मागीर बीजेपीचे सरकार येल्या उपरांत विड्रॉ केली, तुमकां याद आसतली। न्यायालयीन लढाई कित्याक लढोंक ना, इच्छाशक्ती प्रामाणीक ना तेंची, बेश्टे कित्याक मतां मेळोवपाक हे सगळे राजकारण चाललेले आसा। गो टी व्ही साठी रवींद्र दळवी। सरकार स्थापनेनंतर पहिल्या 3 दिवसात माडाचं झाडात रूपांतर करू असं आश्वासन देत आम आदमी पक्षाचे नेते पंकज गुप्ता व एल्विस गोम्स यांनी जाहीरनामा मांडला। मायनिंग माफियांना जेरबंद करून देशातील पहिलं प्रदूषण विरहित व भ्रष्टाचार विरहित खाण व्यवसाय करू असंही सांगण्यात आलं। तसेच खाण व्यवसाय संबंधित इतर व्यावसायिकांना भरपाई व प्रभावित लोकांना न्याय मिळवून देऊ असं गोम्स म्हणाले। पर्यटन व्यवसाय आणखी व्यापक करण्यासाठी जनता केंद्रित योजना आणू व व्यवसाय वाढीस लागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान राज्यात केवळ आपकडेच नवीन चेहरे असून काँग्रेस भाजप सहित सर्व पक्षांनी पुन्हा त्याच चेहऱ्यांची पुनरावृत्ती केल्याचं गोम्स म्हणाले। Intends to give relief to the mining sector, to revive the mining sector in a sustainable manner, and therefore state that Goa, India, will become India's first corruption-free and pollution-free mining state. Our government will introduce drone-based air surveillance systems along with satellite imagery to stop all kinds of illegal mining. The Aam Aadmi Party government will, as already announced by our leader Arvind Kejriwal, will set up a 400 crore relief fund, a corpus, to take care of mining dependents like truck drivers, truck and machine owners, and mining affected people like farmers. And suitable compensation packages will be created for those impacted and have borne the brunt of mining, illegal mining particularly. Now, why I'm saying people-centric? Whatever tourism we have been doing, we have completely ignored the local stakeholders, the weaker sections, the raponkars, the fishermen, the toddy tappers, the taxi drivers. It will be our endeavor to see that whatever tourism is done is responsible. And infrastructure will be created and promotion of cultural heritage and hinterland tourism will be brought into focus, and these facilities will be provided by the government. The clumsy government has categorized as grass will be reclassified as a tree within first 3 days of our government, and coconut plucking will be made affordable. Skill building of local youth will be facilitated for suitable and interested industries. गो टीव्ही साठी रवींद्र दळवी। पैसे परत करण्यासाठी तगादा लावून शरीर संबंधाची मागणी केल्याने तणावाखाली येऊन म्हापशाच्या ऐश्वर्या साळगावकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण सुदैवाने हा प्रयत्न फसला। त्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आपल्या व्यवसायासाठी त्यांनी रामदास मालवणकर या इसमाकडून पैसे 20 महिन्यांनी परत करू या अटीवर घेतले होते, मात्र पैसे परत करण्यास असमर्थ असल्याने मालवणकर यांनी तिच्या घरी येऊन शिवीगाळ केली होती। यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली त्या वावरत होत्या। राजकीय व्यक्तींचा जबरदस्त प्रभाव असून त्याद्वारे हानी पोहोचवण्याची धमकीही मालवणकर यांनी दिली होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान मालवणकर यांनी मात्र आपण असं काहीच न केल्याचं सांगत हात वर केले। जून जुलैन एका मनशाकडून पैसे घेतले, पैसे म्हणजे मला हेल्पाक लागले, रामदास मालवणकर, सो याच्याकडून पैसे घेतलेले हेल्पाक म्हणून, त्याने मला हेल्पाक म्हणून दिले, आणि तिका हांवें सांगले तुका हांव रिफंड करताना 20 मंथ्सान दिता म्हणून, माझा बिझनेस ज्या प्रमाणे चलता त्या प्रमाणे 20 मंथ्स म्हाका टायम दी म्हणून, आणि तेणे ॲग्री जावन म्हाका तेणे सांगले बीन दिता म्हणून, आणि झाले बीन त्या प्रमाणे तेणे दिवन हांवें ते इन्वेस्टूय केले। इन्वेस्ट केल्या उपरांत सडनलीच म्हाका चवथी कडेन फोन मारलो आनी सांगलो की आपले पैसे आपल्याक रिफंड कर म्हणून, तेका सांगले तुवें सांगलेल्या प्रमाणे हांवें इन्वेस्ट करून आतां म्हजे कडेन रिफंड करपाक जावचें ना, सो तो म्हणपाक लागलो तुका जर रिफंड करूंक जायना तूं आपले कडेन शारिरीक संबंद दवर म्हणपाक लागलो, आपल्याक म्हणलें आपल्याक पडलेलें ना। सो हांवें म्हटलें हांव असलें कांय कितें करूं शकना आनी असले हितून हांव बांदगणीन पडना, एज अ सिंपल मनीस म्हणून हांव तुजे कडेन मागपाक मदत मागपाक येयल्लें, पण तूं असो जर करता जाल्यार म्हाका हेज्या फुडें फोन बीन मारनाका म्हण सांगलेलो, आनी तेणें म्हाका सांगलें तें आपल्याक कांय खबर ना,
जे किदें आसा ते आपले पयशे दी नाल्यार आपल्या वांगडा खंय तरी तूं रुमाचेर यो आनी राव म्हणून. सो हांवें सांगलें काय असली भाशा जर उलयता म्हाका फोनूय मारूं नाका आनी येवूय नाका सांगलें. पण तेणेन जानेवारीच्या 2 तारखेक तो आमच्या मम्मीगेर आयलो म्हापसा आनी रस्त्यार रावन म्हाका गाळयो सवंक लागलो कितें कितें हें करून आनी पयशांक लागून खूब डिमांड केलो. इतकें आसून तेणें म्हाका सांगलें तूं खंयच्याय स्टेजीर चड इलेक्शनाक मिटिंगेक खंयसर उबें रावता पळय थंयसर तुका आपूण कानपाटार मारतलो तुज्या भुरग्यांक सांबाळून दवर म्हणून. सर हांव इतकें सिंपल आहा पब्लीक कडेन म्हणटा की हांव इतकें सिंपल आहा सत्याक झगडटा पूण हें म्हाका कित्याक लागून असलो पॉलिटिकल कित्याक लागून करतात सगळे जाण. म्हाकाय खंय तरी जिवाक भंय आसा. सो हांव इतलें डिप्रेस आहा. हांव अपील करता की म्हाका हे डिप्रेशनानसून भायर काडटले जाल्यार हांव खरें हांव तेजे पयशे दितले. म्हाका नाका तेजे पयशे पूण म्हाका टायम जाय. हांव तुमचे कडेन अपील करता म्हाका टायम दियात म्हणून. हांवें अजून कांय करूंक ना. म्हाका भंय दिसता पुलीस कंप्लेन करून कित्याक की तेणेन सरळ सांगला की आपूण मांद्रेकराच्या थ्रू कितें तें तुका दाखयता म्हणून आपल्याक मांद्रेकराचो पावर आसा म्हणून. म्हाका खबर ना मांद्रेकराचो पावर आसा. बी जे पी सत्तेर आसलेल्या कारणान आमी एक बारीक मनशां आमी सत्याक झगडटा पूण आमकां हें पॉलिटिकल म्हाका कांय कळना. हांव सादे मनीस एक सादारणशें मनीस म्हणून काम करता तें म्हाका कांय खबर ना. सो हांव म्हाकाय खंय तरी भंय दिसता पुलिसां कडेन वचपाक सुद्दां. हांवें तेका लागून चिंतलें की म्हाज्या भुरग्यांक खंय तरी त्रास बीन जावच्या परस हांव कितें आहा तें म्हाजे हितूनसून हांव आतां तूं बेश्ट हांवें कितें आहलें तूं आतां म्हाजेर बेश्ट येता हें करूं नाका तूं गरम जावं नाका कित्याक आपूण शीग आहा म्हणलें तुजे कडेन जाता तेन्ना दी गो म्हणलें अशें थोडे थोडे ते करा दी म्हाका पयशाची गरज आहा म्हणून सांगलें तेका. गो टी व्ही साठी रवींद्र दळवी.